नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी। पासवर्ड श्रीमंतीच्या या आमच्या खास कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण श्रीमंत होण्याचा मार्ग जाणून घेत असतो। नवीन लोकांनी शेअर मार्केट कसं शिकायचं या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओत आलेले आहेत भारती शेअर मार्केट इन्स्टिट्यूटचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर रवींद्र भारती सर। शेअर मार्केटबद्दल जाणून घेण्यापूर्वी आपण त्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया। नमस्कार सर। थँक्यू। खरं तर प्राध्यापक रवींद्र भारती हे भारती शेअर मार्केट इन्स्टिट्यूटचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत। एक कर्जबाजारी शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेऊनही त्यांनी वयाच्या 15व्या वर्षापासून शेअर मार्केट या क्षेत्रात आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि आज ते सिद्धही करून दाखवलंय। एक सर्वसाधारण माणूस देखील शेअर मार्केट या क्षेत्रात चांगल्या प्रकारे वेल्थ क्रिएट करू शकतो। शिक्षणासाठी लोन काढूनही त्यांची आज जवळपास 100 कोटींची संपत्ती आहे। त्यांनी 36 एकरामध्ये रिसॉर्टचं कामही सुरू केलेलं आहे। 70 कोटींच्या प्रोजेक्टसाठी कोणतंही लोन न घेता पूर्ण करण्याचा ध्यास त्यांनी मनाशी बांधलाय। भारती सरांनी स्वतःचं प्रायव्हेट हेलिकॉप्टर घेऊन महाराष्ट्रातला दुसरा मराठी व्यक्ती होण्याचा मान पटकावलाय। त्यांनी आजपर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त लोकांना शेअर मार्केट या क्षेत्रात आर्थिक प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक साक्षर बनवलेलं आहे। वेल्थ मॅनेजमेंटच्या माध्यमातून जवळपास 500 कोटींची संपत्ती ते स्वतः मॅनेज करतायत आणि अशाच जबरदस्त व्यक्तिमत्वाकडून आज आपण शेअर मार्केटविषयी मार्गदर्शन जाणून घेणार आहोत। मात्र खरंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी एक माहिती देऊ इच्छिते। भारती शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला हा कार्यक्रम झाल्यावर रवींद्र सरांचा सेमिनार होणार आहे, तेव्हा लगेचच या सेमिनारमध्ये सहभागी व्हा आणि यासोबतच 7057101010 हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या। संपर्क साधून तुम्ही तुमच्या मनातील प्रश्न विचारू शकतात। आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर, खरंतर शेअर मार्केटिंग खूप महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत, मात्र शेअर मार्केटिंगमध्ये सुरुवात कशी करायची हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। आपण जर बघितलं तर आज अनेक जण आहेत जे शेअर मार्केटिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इच्छुक असतात, मात्र एक मनात भीती असते की सुरुवात कशी करावी। महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेअर मार्केटिंग शिकण्यामागचं नेमकं महत्त्व काय आहे, काय गरज आहे शिकण्यामागची। आता आपण जनरली पाहिलं तर मी एक पाठीमागे सर्वे वाचला की पूर्वी असं ज्यावेळेस इंटरनेटवरती सर्चमध्ये कुठल्या वेबसाईट असायच्या रँकमध्ये, तर एंटरटेनमेंटच्या वेबसाईट रँकमध्ये यायच्या किंवा एंटरटेनमेंटचा सब्जेक्ट सर्च केला जायचा। पण ह्या मागच्या लॉकडाऊनपासून पाहिलं गेलं तर भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणावरती सर्च झालं शेअर मार्केट। शेअर मार्केटच्या टॉपिकवरती एवढे सर्चेस वाढलेत, अगदी आपण सगळे लोक बघतो की जनरली आपल्या गावात देखील आपल्या आजूबाजूची लोक देखील कधी शेअर मार्केटबद्दल चर्चा करत नव्हती, अशा लोकांकडनं सुद्धा आपल्याला आता शेअर मार्केट ऐकायला मिळतं। शेअर मार्केटबद्दल आपल्याला ह्याच्याकडनं मित्रांकडनं कळतंय, नातेवाईकांकडनं कळतंय, आता आपल्या गावात सुद्धा बऱ्याच लोकांनी शेअर मार्केटमध्ये सुरुवात केलेली दिसती आहे। म्हणजे शेअर मार्केट शिकण्याचं महत्व म्हणजे कसं, सगळ्यात महत्वाचं कारण आपण जर पाहिलं आज लोकांना कळून चुकलेलं आहे की बँकांमध्ये आपल्याला रिटर्न्स त्या प्रमाणामध्ये मिळत नाहीये। जर आयुष्यामध्ये आपल्याला मोठं व्हायचं असेल, आयुष्यामध्ये आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल, तर माणसाकडे 4-5 पर्याय आहेत फक्त इन्व्हेस्टमेंट करण्याचे। एक तर आपले लोक काय करतात, फर्स्टमध्ये बँकांमध्ये सेव्हिंग करून ठेवतात, बँकांमध्ये सेव्हिंग अकाउंटला किंवा काही लोक FD करतात, 4-5% व्याज मिळतं। दुसरी गोष्ट, रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करायला मोठा फंड लागतो, त्याच्यामध्येही 5 लाख 10 लाख असे एक गुंठा वगैरे जरी जमीन घ्यायची म्हणलं तरी ते पॉसिबल होत नाहीये। आणि त्याचे रिअल इस्टेटचे रिटर्न सुद्धा लोकांना, मग त्याच्यामध्ये लिटिगेशन, चांगला प्लॉट मिळतोय नाही मिळतोय तिथेही परत प्रॉब्लेम आहेत, त्याचंही डॉक्युमेंटेशनचं टेन्शन आहे, म्हणजे तिथेही रिटर्न्सचे तेवढी शक्यता नाहीये। दुसरी गोष्ट, इन्शुरन्समध्येही लोक आपले इन्व्हेस्ट करतात, तिकडेही प्रॉब्लेमच आहे। इन्शुरन्समध्ये कमिशनच एवढं जातं एजंट लोकांना 30-35% आणि रिटर्न्स 20-30 वर्षानंतर आपल्या हातामध्ये येतात। त्यावेळेस जर आपल्याला लोक सांगतात की आपण आता इन्व्हेस्ट केले तुम्हाला 30 वर्षानंतर तुम्हाला 10 लाख मिळतील, 20 लाख, पण त्यावेळेस पैशांची किंमत काय असणार आहे, त्या 30 वर्षानंतर 30 लाखाची किंमत कशी असणार आहे, आजच्या 1 लाखाची किंमत ती 30 वर्षानंतर 30 लाखाची किंमत असणार आहे। तर म्हणजे काय, आता लोकांना कळून चुकलंय की बाबा दुसरा पर्याय नाहीये। आपण जसं मी नेहमी सांगतो की लोक म्हणतात बाबा नाक दाबलं की तोंड उघडतं, आज परिस्थिती अशी झाली आहे मार्केटची की कुठंच रिटर्न्स मिळत नाही, मग आता पर्याय काय राहिलाय, तर लोकांना शेअर मार्केट शिवाय दुसरा पर्याय राहिला नाही। म्हणून आज आम्ही बघतो अगदी साधारण रिक्षावाले सुद्धा, पानटपरीवाले सुद्धा शेअर मार्केट करतायत। तुम्ही जिकडे जा तिकडे शेअर मार्केट बद्दलच चर्चा चालली आणि इथून पुढचा 10 वर्षाचा काळ, म्हणजे पूर्वी औद्योगिक युग होतो, मॅन्युफॅक्चरिंग युग होतं, मला वाटतं काय 75-80च्या दशकामध्ये, नंतर IT युग आलं माहिती तंत्रज्ञान 2000 मध्ये। तर मला इथून सांगायचंय इथून पुढचं 2020-2040 हे युग असणार आहे, हे शेअर मार्केटचं युग असणार आहे। ह्या युगामध्ये जितके लोक शेअर मार्केटमध्ये येतील, जितके लोक शेअर मार्केटमध्ये एंटर करणार आहेत, ते लोक खूप मोठा पैसा बनून एक चांगलं स्टेबल लाईफ त्यांच्या स्वतःच्या पिढीसाठी तर करतीलच, पण पुढच्या पिढीला देखील ते लोक चांगली वेल्थ क्रिएट करू शकतात। म्हणून माझं लोकांना सांगणं आहे
की शेअर मार्केटला प्रॉपर समजून घ्या, त्याच्यामध्ये त्याचं महत्व जे आहे शिकण्याचं हे खूप वाढलेलं आहे. शेअर मार्केट शिकण्यासाठी आत्ता आपलं टी व्हीवरचा प्रोग्राम झाला की मी माझ्या यूट्यूब चॅनलवर देखील मी 1 ते 1.5 तास सेमिनार घेणार आहे. तर माझी सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, लगेच मोबाईल हातामध्ये घ्या, भारतीय शेअर मार्केट मराठी यूट्यूबवरती सर्च करा, आपल्या चॅनलवरती या, तिथे तुम्हाला येलो कलरचा आपला गोल लोगो दिसेल चॅनलचा, लोगोवरती क्लिक करा, चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण नंतर आपण विसरून जातो, बेल आयकॉनला हिट करा. आणि आत्ता माझा जो टी व्हीवरचा प्रोग्राम संपला, 10-15 मिनिटांमध्ये माझा सेमिनार सुरू होतो आहे, त्या सेमिनारला सगळेजण कनेक्ट व्हा, आपण एकत्र मिळून 1 ते 1.5 तास चर्चा करू, कुठले शेअर घ्यायचे, कशा पद्धतीने इन्व्हेस्ट करायची हे आणखीन डिटेल मी तुम्हाला यूट्यूबमध्ये सांगणार आहे. खरे 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 सर, तुम्ही एकदम महत्त्वाचं सांगितलं. मात्र नवीन लोकांच्या मनात भीती असते शेअर मार्केटिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याला करायला, आणि अर्थातच त्याची सुरुवात कशी करावी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र शेअर मार्केटिंगची सुरुवात करत असताना कशा पद्धतीनं नवीन लोक शेअर मार्केटिंग शिकू शकतात, आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही कशी सुरुवात केलेली आहे त्यामध्ये. आता शेअर मार्केट शिकायचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं, आत्ताच्या काळामध्ये खूप चांगले पर्याय उपलब्ध आहेत. आजच्या काळामध्ये आम्ही ज्यावेळेस मी 2004 साली ज्यावेळेस मी 11वीमध्ये असताना फर्स्ट टाईम मार्केटची सुरुवात केली, माझं गाव उरई कांचन पुण्यापासून साधारणतः 1-30 किलोमीटर अंतरावरती उरई कांचन बोरेंदी माझं गाव आहे. तर मी हॉस्टेलला गेलो यार, हॉस्टेलला फर्स्ट टाईम स्क्रीन पाहिली 2004 साली, म्हणजे तो त्या काळामध्ये यूट्यूब पण मला बऱ्यापैकी सुरुवातच झालं होतं. मग यूट्यूबवरती असं व्हिडिओंचा ट्रेंड वगैरे नव्हता किंवा शेअर मार्केटचे मोबाईल ॲपसुद्धा नव्हते, फक्त त्यावेळेस डेस्कटॉप सॉफ्टवेअर वगैरे अशा गोष्टी होत्या. तर मी फर्स्ट टाईम स्क्रीन पाहिली, ते लोक ट्रेडिंग करतायत, मी म्हटलं यार आकडे हलतायत हे नेमकं काय, कसले आकडे आहेत हे शेअर मार्केटचे, म्हणजे का लॉटरी वगैरे हे लावले यांनी लॅपटॉपवरती, कारण ते एमकॉमचे बीकॉमचे स्टुडंट हॉस्टेलचे ते ट्रेडिंग करायचे संध्याकाळी. तर मी गेलो बघितले इथं स्क्रीनवरती, तर ते सांगायचे की ह्याला 500 मिळाले, ह्याला 200 मिळाले, ह्याला 300 मिळाले. तर हॉस्टेलच्या मुलांचा चालायच्या गप्पा सगळ्यांचा, आता शनिवारी तू पार्टी दे, आपल्याला पिक्चर पाहायला जायचं, हे करायचं, नाही का. ते ऐकून मलाही बरं वाटायला लागलं, कारण कसं गावाकडून ज्यावेळेस आपण सिटीमध्ये जातो शहरामध्ये, तर मलाही वाटायला लागलं की आपणही हे केलं पाहिजे, ह्याच्यामध्ये एन्जॉय केलं पाहिजे, आपणही पिक्चर पाहायला गेलं पाहिजे, आपणही पार्टी केली पाहिजे, आपणही इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. माझ्याही थोड्याशा अपेक्षा वाढत गेल्या, मी म्हटलं मला रोजचे 200 मिळाले तरी माझ्यासाठी ओके त्या काळामध्ये. तर बघितलं तर त्यांच्याकडे पैसे दिले, मला स्कॉलरशिप मिळाली होती, मी 10वीला मेरिटमध्ये आलो होतो, 40,000 मला स्कॉलरशिप मिळाली होती, आणि मग 10,000 रुपये दिले त्यांच्याकडे कारण माझं डिमॅट अकाउंट नव्हतं. आणि त्यांनी ट्रेडिंग करायला सुरुवात केली, ते संध्याकाळी कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड करायचे, गोल्ड सिल्वर क्रूड ऑइलमध्ये ते ट्रेड करायचे. पण ते मला सांग, ते त्यावेळेस मला काहीच माहिती नव्हतं, मी त्यांच्या पूर्णपणे त्यांच्यावरतीच डिपेंड होतो. तर ते मला सांगायचे रवी आज आपल्याला 200 रुपये मिळाले, नंतर सांगायचे रवी आपल्याला आज 300 रुपये मिळाले, मला बरं वाटायचं. नंतर तिसऱ्या दिवशी सांगायचे आज आपल्याला 500 मिळाले, आणखीन बरं वाटायचं, मी म्हणायचो यार चांगले 1,000-1,200 रुपये आपल्याला मिळाले. नंतर चौथ्या 5व्या दिवशी सांगायचे आपले 3,000 रुपये गेले, मी म्हणायचो यार 1,500 रुपये कमवले, 1,400 कमवले, 3,000 कसे काय तुम्ही एवढं कसे एकदम कसे काय गेले, मी त्यांच्यावरती चिडायचो. मग ते मी म्हणायचो तुम्ही घालव तर कमवले किती तुम्ही, 400 कमवले, एकदा 500 कमवले, एकदम 3,000 का घालवले तुम्ही, तुम्ही 400 का नाही घालवले किंवा 500 का नाही घालवले, घालवताना तुम्ही एकदम काय घालवले, कारण मी मॅथ्स मध्ये एकदम परफेक्ट स्टुडंट होतो, मला 150 पैकी 150 मार्क होते मराठी, तर ते गुणोत्तर प्रमाण असतं बघा त्याच्यामध्ये की रेशोज. मी म्हटलं यांचा लॉस करण्याचा रेशो जास्त आणि प्रॉफिट करण्याचा रेशो कमी आहे, मग त्यांचा माझा खटका उडवला तिथं, म्हटलं तुमचं माझं काय जमणार नाही, तुम्ही माझ्या पद्धतीने काम करत नाही, म्हणलं आता मला स्वतः करायचं. मग मी वडिलांच्या नावावरती डिमॅट ओपन केलं, कारण माझं पॅन कार्ड नव्हतं त्यावेळेस, मग वडिलांच्या नावावरती डिमॅट ओपन केलं, आता कसं करणार काय करणार, आता स्वतः इंडिपेंडेंट व्हायचं. मग मी ब्रोकरच्या ऑफिसमध्ये जाऊन बसायला लागलो, ब्रोकरच्या ऑफिसमध्ये गेले की ते लोक सांगायचे हा ट्रेड घे, ते ट्रेड घे, ते सांगायचे, पण व्हायचं काय ते शिकवायचे नाही काय, मला त्यांच्याच डिपेंड, म्हणजे माझं कशी तळमळ असायची की मला जमलं पाहिजे, कारण तुझ्यावरती किती दिवस मी हे करणार ना, पण त्यांचं काम काय किंवा ट्रेडिंग करणं हे करणं, त्यांना असं शिकवणं हे काय. मग मी आप्पा बळवंत चौकामध्ये गेलो पुण्यामध्ये, ते पुस्तकांचं खूप मोठं भांडार आहे. आता शिकायचं कसं हे मी त्याचा एक ते अन्सर करतोय, तर मी तिथं सांगितलं बाबा ह्याला सांगितलं पुस्तकवाल्याला जेवढी शेअर मार्केटची पुस्तकं आहेत दे, त्यांनी मला 10-12 पुस्तकं दिली. तर मला प्रेक्षकांनाही हे सांगणं आहे की कुठलं पुस्तक घेऊ काय करू काय नाही, बोल दुकान जायचं मोठ्या पुस्तकाच्या, त्यांना विचारायचं शेअर मार्केटचे किती पुस्तक आहेत सगळे द्या, 2-4 हजार रुपये घालून सगळी पुस्तकं एकदा काय करायची परचेस करायची, वाचायला सुरुवात करायची. आता मी वाचायला सुरुवात केली त्या काळामध्ये पण समजत नव्हतं नेमकं प्रॅक्टिकली काय, कारण शेअर मार्केट हा एवढा सोपा विषय नाही की तुम्ही पुस्तक वाचलं आणि लगेच शेअर घेतले आणि सुरुवात केली. पण ते पुस्तक वाचताना मला एक तिथं पत्ता दिसला, पुण्यामधला लेखक होते गोपाल गलगली सर, मग मी त्यांच्या तिथे गेलो, तर त्यांचा बंगला पाहिला, म्हटलं 2-3 दिवस तर मला तिथं काय त्यांनी भेटायला त्यांच्या वॉचमॅनने सोडलंच नाही. मग मी बऱ्याच वेळा जाऊन जाऊन ते एकदा म्हटलं 1 मिनिट फक्त सरांना बोलवा मला शेअर मार्केटचं काम आहे. मग शेअर मार्केटचं म्हणलं त्याला माहिती की आपले साहेब शेअर मार्केटमध्ये काम करतात. मग त्यांनी त्यांना बोलवलं, विचारांना सांगितलं सर असं असं मी लॉस केलेलं आहे शेअर मार्केटमध्ये, मित्रांमुळे माझा लॉस झाला आहे, मला शिकायचं आहे, तुमचं पुस्तक वाचलं, मी त्यांना पुस्तक दाखवलं, ते जरा म्हणलं हे आतमध्ये, मग त्यांनी मला घेतलं आतमध्ये आणि प्रॉपर मग ते त्यांच्यापाशी 2-2 तास मला यायला सांगितलं त्यांनी, सकाळी 9 ते 11 तू माझ्यापाशी
येत जा मग मी त्यांच्यापाशी जाऊन त्यांच्यासोबत ट्रेडिंग करायला सुरुवात केली. तिथं मला कळालं की शेअर मार्केटमध्ये काय करायचं ह्याच्यापेक्षा काय नाही करायचं हे लय महत्वाचं आहे. कारण आपल्या लोकांना काय करायचं कळतं फक्त बाय सेल दोन गोष्टी, पण काय नाही करायचं ह्या माहिती पडत नाही. आणि त्याच्यामुळे नवीन लोक काय करतात मार्केटमध्ये ट्रेडिंग मधून सुरुवात करतात, डायरेक्ट स्टॉप लॉस लावत नाही, प्रॉपर सेटअप नसतो, ट्रेडिंग सेटअप काय असतो, ट्रेडिंग सायकोलॉजी काय असते ह्या गोष्टी माहिती नसतात आणि मग मार्केटमध्ये लॉस करतात. जसं माझा प्रॉब्लेम झाला होता सरांपाशी शिकून मग प्रॉपर मी नोट्स लिहिल्या, सगळ्या नोट्स तयार केल्या, मग मला वही पेन मला कायम सवय, कुठेही गेलं तरी वही पेन घ्यायचं कारण ते दहावीपासून नोट्स काढायचं सवय लागली होती. तर मी अजूनही कुठे शिकायला गेलं तर वही डायरी पेन घेऊन जातो, प्रॉपर लिहून घेतो. लोक काय होतं मला सगळं माहिती आहे म्हटलं की मग आपण कधी शिकणार नाही, प्रेक्षकांनाही सांगणे की कुठेही गेलं नॉलेजला कधीही कमी पडू नये, मरेपर्यंत माणसाने शिकत राहिलं पाहिजे. खरं सर, अगदी खरं, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि खरं तर तुमच्याकडून अनेक विद्यार्थी जे आहेत ज्यांनी शेअर मार्केटिंग संदर्भात माहिती घेतली आणि शेअर मार्केटिंग मध्ये चांगल्या रीतीने इन्व्हेस्टमेंट देखील करतात, आणि अशाच काही विद्यार्थ्यांची जी एक प्रतिक्रिया आहे ती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे, ती आपण एक प्रतिक्रिया बघूया. नमस्कार, मी प्रशांत बोराटे, मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि ग्लोरियस एनर्जी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नावाने माझा सोलर आणि इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचा माझा व्यवसाय आहे. 2008 साली मी गाडीमध्ये प्रवास करत असताना भारती सरांची जाहिरात ऐकली आणि मलाही त्यावेळेस शेअर मार्केट शिकायचं होतं, कुठून शिकायचं माहीत नव्हतं. जाहिरात ऐकली, मला क्लिक झालं, मी सरांना जाऊन भेटलो. त्यावेळेस मला वाटतं त्यांचं ऑफिस खूप छोटं होतं, पण सरांचा कॉन्फिडन्स आणि नॉलेज बघून मी 3 महिन्याचा कोर्स केला. 3 महिन्याच्या कोर्समध्ये मला चांगले ट्रेडिंगच्या टिप्स मिळाल्या, कसं ट्रेडिंग करायचं ते मी शिकलो. आणि मी त्याच दिवशी ठरवलं की आपण बाय प्रोफेशन शेअर मार्केटमध्येच काम करायचं. मी इलेक्ट्रिकल इंजिनियर असून सुद्धा मी शेअर मार्केटमध्ये काम करायचं ठरवलं. बीएमए वेल्थ क्रिएटर्स या कंपनीमध्ये मी त्यावेळेस फायनान्शियल ॲडवायझर म्हणून त्या ट्रेडिंगच्या नॉलेजच्या बेसवरती जॉईन झालो. मी 7-8 वर्ष त्याच्यामध्ये काम केलं. काम करत असताना स्वतः जे भारतीय सरांनी ज्या ट्रेडिंगच्या टिप्स दिल्या होत्या त्या टिप्सप्रमाणे मी काम करत राहिलो. स्वतःचा व्यवसाय चालू केला. स्वतःच्या व्यवसायाच्या व्यतिरिक्त मला आज ट्रेडिंगमधनं 2-3 लाख रुपये महिन्याला इन्कम मिळतोय. त्याचबरोबर 30-40 लाख रुपयाचा मी पोर्टफोलिओ लॉंग टर्मचा बनवलेला आहे. आणि सांगायला आनंद वाटतो की आज मी माझ्या मिसेसला 3 महिन्यापूर्वी कोर्स करायला लावला, तिने कोर्स पूर्ण केला, ती आज 10-15 हजार रुपये महिन्याला इन्कम कमवते. मला वाटतं की 2-2.5 वर्षामध्ये मी हाच पोर्टफोलिओ 5 कोटीपर्यंत नेण्याची माझी इच्छा आहे. त्याबद्दल मी भारती सरांना याच्याबद्दल गाईड करायला सांगेल. थँक्यू भारती सर, असंच आम्हाला गाईड करत राहा, धन्यवाद. मी किरण रगडे पाटील, बिझनेस कोच. मित्रांनो, 2017 साली रवींद्र भारती सरांचा G24 तासवर इंटरव्ह्यू पाहिला. त्यांनी सांगितले की धोपट मार्गाने इन्व्हेस्टमेंट न करता एक सिस्टमॅटिक, एक स्ट्रॅटेजिकली शेअर्स आणि म्युच्युअल मध्ये इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने केली पाहिजे त्यांनी सांगितले आणि मला पटले देखील. मी दररोज रात्री युट्यूब चॅनलवर 8-8:30 या वेळेत सरांचे सेमिनार अटेंड करतो. मी दररोज टाटा, SBI आणि रिलायन्स हजार शेअर्स मध्ये मी काम करतो. सांगायला आनंद वाटतोय की आय हॅव इन्व्हेस्टेड 55 लाख रुपीज विथ रवींद्र भारती सर इन वेल्थ मॅनेजमेंट. सरांनी आमच्याप्रमाणेच इतर मराठी लोकांना मार्गदर्शन करावे आणि ज्याप्रमाणे सरांनी स्वतः शेअर मार्केटमधून पैसा कमवून आज 30 एकरमध्ये रिसॉर्ट त्यांनी टाकलेले आहे, त्याचप्रमाणे प्रायव्हेट हेलिकॉप्टर देखील घेतलेले आहे. तर मला असं वाटतं की त्यांनी मराठी लोकांना मार्गदर्शन करावे आणि आर्थिक साक्षर करावे. खरं तर सर, अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी त्यांच्या तुमच्याकडून प्रशिक्षण घेतलेलं आहे शेअर मार्केटिंग संदर्भातलं आणि त्यांना चांगला फायदा देखील होतोय. आतापर्यंत तुम्ही शेअर मार्केटिंग कशा पद्धतीनं शिकता येऊ शकतं आणि त्याचं महत्त्व काय या संदर्भात माहिती दिली, मात्र नवीन लोकांनी शेअर मार्केटिंगमध्ये सुरुवात कशी करावी हा प्रश्न खरं तर नवीन लोकांसमोर असतो, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आता कुठल्याही क्षेत्रामध्ये शेअर मार्केटमध्ये ऑफिशियल सुरुवात म्हणजे तुमचं डीमॅट अकाउंट ओपन होणं. खरं बऱ्याच लोकांचा, आता बऱ्याच लोकांनी अजूनही लोक विचार करतायत की करू का नको. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असतं की मला शेअर मार्केटमध्ये काम करायचंय, मला शेअर्स घ्यायचे आहेत, मला सुरुवात करायची इन्व्हेस्टमेंटला, पण लोक ॲक्शन घेत नाही, ह्याच्यामुळे लोक पाठीमागे राहतात. तर ठरवणं आणि ॲक्शन घेणं ह्या दोन खूप मोठ्या गोष्टी आहेत. लोकांचं वर्षानुवर्ष जातात. काही लोकांनी 3 वर्षापूर्वी ठरवलं असेल शेअर मार्केटमध्ये डीमॅट ओपन करायचं, काम करायचं. काही लोक 10 वर्षापासून विचार करत असतील की मला शेअर मार्केट करायचंय, पण बाबाने अजून ॲक्शन नाही घेतलेली. तर असं जर तुमच्या डोक्यामध्ये असेल मित्रांनो की करायचं शेअर मार्केटमध्ये काहीतरी, सगळ्यात पहिली ऑफिशियल स्टेप म्हणजे डीमॅट अकाउंट ओपन करणे. डीमॅट ओपन केलं म्हणजे तुम्ही शेअर मार्केटमध्ये पहिलं पाऊल टाकलं. तर सगळ्या लोकांना मला सांगायचं आहे की प्रत्येकाने, प्रत्येक घरातल्या, मला वाटतं लेडीजचं सुद्धा, घरातल्या आपल्या स्वतःचं तर डीमॅट अकाउंटच पाहिजे, पण घरातल्या लेडीजचं सुद्धा डीमॅट अकाउंट पाहिजे. आपणही थोडे थोडे 1-2 शेअर 4 शेअर 1000 रुपये 500 रुपये 2000 रुपये आपल्याला जे बचत होते ते महिलांनी सुद्धा घरातल्या शेअर्स घ्यायला सुरुवात केली पाहिजे. तर फॅमिलीमधल्या प्रत्येकाने पहिलं स्टेप म्हणजे ऑफिशियल स्टेप शेअर मार्केटमध्ये पहिलं पाऊल टाकण्याची, सुरुवात करण्याची, म्हणजे प्रत्येकाने डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या. आता डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी ज्यांचं डीमॅट अकाउंट नाही आहे
अशा लोकांनी आपला स्क्रीनवरती नंबर दिसतोय बघा 70 57 10 10 10 तर 70 57 10 10 10 हा मोबाईल नंबर मोबाईलमध्ये भारती शेअर मार्केट नावाने सेव्ह करा आणि ह्या नंबरला मिस कॉल द्या. तुम्ही मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये डिमॅटबद्दल माहिती मिळेल आणि प्रॉपर डिमॅटसाठी काय डॉक्युमेंट लागतात वगैरे तुम्ही नंतर डिटेलमध्ये फोन करा. सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत आपली सपोर्ट सिस्टीम चालू असते. तुम्ही कधीही नंबर सेव्ह करून ठेवा मोबाईलमध्ये, नंतर निवांतमध्ये कॉल करा. तर डिमॅट अकाउंट ओपन करून आपण पहिलं पाऊल शेअर मार्केटमध्ये टाकलं पाहिजे. आणि आत्ताचा जो काळ आहे मित्रांनो, यूट्यूबवरती खूप चांगले चांगले चॅनल्स आहेत की जिथं यूट्यूबवरती चांगल्या पद्धतीने शेअर मार्केट शिकवलं जातं, शेअर मार्केटची माहिती आहे. आमचाही यूट्यूब चॅनल आहे भारतीय शेअर मार्केट मराठी नावाचा, तिथंही तुम्हाला सोमवार ते गुरुवार दररोज रात्री 8 ते 8:30 शेअर मार्केटचं मोफत प्रशिक्षण असतं. दररोज अर्धा तास लोक वही पेन घेऊन आणि लोकांच्या 10-10 20-20 वया भरलेल्या आहेत. ऑलरेडी 200 पेक्षा जास्त सेशन्स मी सोमवार ते गुरुवारचे 8 ते 8:30 घेतलेले आहेत ऑलरेडी. हे सगळे सेशन्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती रेकॉर्डेड आहेत. तुम्ही कधीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलवरती जाऊन ते पाठीमागचे व्हिडिओ पहा. खूप चांगले चांगले शेअर्स मी आपल्या त्या चॅनलवरती सांगितलेले आहेत, कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायची हे देखील माहिती मी त्याच्यामध्ये प्रॉपर सांगितलेली आहे. खरं तर आणखीनही महत्वाचे प्रश्न मला विचारायचे आहेत आणि अर्थातच लोकांना त्या संदर्भात माहिती जाणून घ्यायची आहे. मात्र आता एक छोटासा ब्रेक घेण्याची वेळ झाली आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त झी 24 तास. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारती शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला हा कार्यक्रम झाल्यावर रवींद्र सरांचा सेमिनार होणार आहे, तेव्हा लगेचच या सेमिनारमध्ये तुम्ही सहभागी व्हा. आणि या सोबतच 7057 1010 10 हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या आणि संपर्क साधून तुम्ही तुमच्या मनातील प्रश्न विचारू शकतात. आता आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. सर, खरं तर डीमॅट अकाउंट संदर्भात तुम्ही बोलत होता, डीमॅट अकाउंटचे फायदे नेमके काय असतात, त्याचं महत्व काय आहे, हे खरं तर प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे. मॅडम, भारतीय शेअर मार्केटमध्ये डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आपल्याकडे सगळी टीम मराठीमध्ये सपोर्ट करायला लोकांना, म्हणजे मराठीमध्ये काही तुम्हाला प्रश्न पडला की सर माझा स्टॉप लॉस बरोबर आहे का, टार्गेट बरोबर आहे का, माझी ऑर्डर जात नाहीये, बरेच नवीन लोकांना असंख्य प्रश्न येतात, असंख्य प्रॉब्लेम येतात शेअर मार्केटमध्ये काम चालू केल्यावर. तर भारतीय शेअर मार्केटमध्ये डिमॅट अकाउंट ओपन केल्याचा सगळ्यात पहिला फायदा म्हणजे तुम्हाला सपोर्ट सगळी सिस्टम मराठीमध्ये आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ऍडवायझरी तुम्हाला मिळते फ्री मध्ये टेलिग्राम ग्रुपला. आता ऍडवायझरी काय मिळते की बाबा इंट्राडे मध्ये आज कुठले शेअर्स घ्यायचे, त्याचा स्टॉप लॉस किती लावायचा, त्याचं टार्गेट किती लावायचं, कुठले शेअर्स निवडायचे, हे सगळं टेलिग्राम ग्रुपला तुम्हाला मिळतं. आज किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला, हे तुमचं डिमॅट ओपन झालं आणि तुमचा क्लायंट कोड आला की लगेच सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिली जाते. दुसरी गोष्ट म्हणजे पोझिशनल ट्रेडिंगसाठी, स्विंग ट्रेडिंगसाठी कुठले शेअर घ्यायचे, माझा वैयक्तिक लॉंग टर्ममध्ये मी जे 16 कंपन्यांमध्ये माझी इन्व्हेस्टमेंट आहे ते 16 कंपन्यांचे शेअर्स आपल्या स्टुडंट लोकांना डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर दिला जातो. आणि विशेष म्हणजे दर महिन्याला SIP करण्यासाठी, जसं आपण जसं जॉब मधून बिझनेस मधून पैसे कमवतो, आपण दर महिन्याला SIP पण केली पाहिजे, शेअर मध्ये डायरेक्ट शेअर्स घेतले पाहिजे SIP मध्ये, म्युच्युअल फंड मध्ये नाही. तर कुठले शेअर्स घ्यायचे अशा 10 कंपन्यांचे शेअर्स दर महिन्याला मी डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर मित्रांनो देत असतो. म्हणजे जरी तुमचं दुसरीकडे डिमॅट अकाउंट असलं तरी प्रत्येकाला माझी विनंती आहे, एक डिमॅट अकाउंट भारतीय शेअर मार्केटमध्ये ओपन करून घ्या, म्हणजे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आपल्या ऍडवायझरीचा बेनिफिट घेता येईल. कारण सेबीचा रूल आहे, ज्यांचं क्लायंटचं डिमॅट अकाउंट आपल्याकडे असतं त्यांनाच आपण लिगली गाईड करू शकतो. त्याच्यामुळे मला तुम्हाला लिगली गाईड करण्यासाठी एक डिमॅट अकाउंट भारतीय शेअर मार्केटमध्ये प्रत्येकाने ओपन करून घ्या. एक व्यक्ती कधी कितीही डिमॅट ओपन करू शकतो आणि कधीही बंद करू शकतो. आणि 2-3 डिमॅट अकाउंट असले तरी काही हरकत नाही. आणि मित्रांनो, आणखीन सविस्तर माहिती आपल्याला आता यूट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहिजे. माझं 1 ते 1.5 तासांचं सेमिनार आहे, त्याच्यामध्ये कुठले शेअर्स घ्यायचे, काय करायचं, कशी इन्व्हेस्टमेंट करायची हे डिटेलमध्ये सांगणार आहे. लगेच मोबाईल ओपन करा, भारतीय शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या, आपण तिथे आणखीन सविस्तर सेमिनारमध्ये बोलूया. खरंय सर. खरं तर सर, अनेक विद्यार्थी आहेत तुमचे ज्यांनी तुमच्याकडून शेअर मार्केट संदर्भातलं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांना चांगला फायदा होतोय. आणि अशाच काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, त्या प्रतिक्रिया आपण बघूयात. नमस्कार, मी दिव्यानी वरपे, मी बीकॉमची स्टुडंट आहे आणि मला बीकॉमच्या कॉलेजमध्ये शेअर मार्केटमध्ये शिकवण्यात आलं. तेव्हा मला बरंचसं काही समजलं नाही, पण शेअर मार्केट शिकण्याची खूप इच्छा होती. तेव्हा माझ्या एका फ्रेंडनी मला भारतीय शेअर मार्केट कोर्सबद्दल सांगितलं. तेव्हा मी तो कोर्स जॉईन केला. त्यानंतर त्यामध्ये बेसिक कोर्स, ॲडव्हान्स कोर्स आणि मास्टर कोर्स या 3 पॉईंटमध्ये इक्विटी, कमोडिटी आणि फंडामेंटल अनालिसिस हे 3 पॉईंट अतिशय चांगल्या रीतीने महेश मेमाने सर यांनी शिकवण्यात आले. त्यानंतर मी स्वतःचं मोबाईल ॲपमध्ये ट्रेडिंग करायला सुरुवात केली. आता मी कमीत कमी 10 ते 15 हजार महिना प्रॉफिट कमवते. मी रिटायर्ड एअरफोर्स अधिकारी आहे आणि भारतीय शेअर मार्केट ट्रेडिंगच्या ऑफिसमध्ये आलो. त्यानंतर एन्क्वायरी काउंटरवर ज्या प्रकारे त्यांनी मला एंटरटेन केलं मला खूप आवडलं आणि लोक खूप इंटिग्रेटेड वाटले. त्यानंतर हॉल आणि इतर प्रेमायसेस मी बघितल्या, जे पोस्टर्स वगैरे लावलेले आहेत खूप इम्प्रेसिव्ह वाटले. त्यानंतर मी पहिल्या दिवशी क्लासला जॉईन केलं
ज्या प्रकारे राजेश साहेबांनी शिकवलं खूपच आवडलं मला. पद्धत खूप छान आहे. सुरुवातीला घेण्यात येणारा मेडिटेशनचा क्लासही खूप आवडला. त्यांनी खूप रिलॅक्स वाटतं आणि फ्रेश होतो आम्ही. सर खरं तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तुम्ही यूट्यूबवर देखील शेअर मार्केटिंग संदर्भात माहिती देत असता, तर तुमच्या यूट्यूब पेजवर कोणकोणते विषय शिकवले जातात आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कार्यक्रम संपणारच आहे तर थोडक्यात मला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय मेसेज द्याल? आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती मी सगळ्या प्रेक्षकांना सांगेल की हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, नोट डाऊन करून ठेवा. सोमवार ते गुरुवार दररोज रात्री 8 ते 8:30 शेअर मार्केटच्या वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळे टॉपिक असतात दररोज, आणि हे सगळं प्रशिक्षण मोफत आहे. अर्धा तास तुम्ही जर वेळ दिला दररोजचा डेली शिकण्यासाठी शेअर मार्केट, तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्ती मराठीमध्ये शेअर मार्केट मोफत शिकू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जाता जाता प्रेक्षकांना मी मेसेज देईल की घाबरू नका, शेअर मार्केट हे खूप सोपं आहे, खूप म्हणजे एकदम सिंपल आहे. अगदी जे लोक म्हणजे 5वी शिकलेले लोकसुद्धा शेअर मार्केटमध्ये, ज्याला व्हॉट्सअप मॅनेज करता येतं असा प्रत्येक माणूस मोबाईल ॲपमध्ये व्यवस्थित शिकून शेअर मार्केटमध्ये ट्रेड करू शकतो. मी तुमच्या सोबत आहे. मित्रांनो, यूट्यूब चॅनलवरती या भारतीय शेअर मार्केट मराठी आणि आपण 1 ते 1.5 तास आणखीन शेअर मार्केटबद्दल सेमिनारमध्ये चर्चा करूया. निश्चितच निश्चितच खूप मोलाचं मार्गदर्शन आणि अर्थातच माहिती तुम्ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दिलेली आहे. तेव्हा तुम्ही देखील शेअर मार्केटिंग संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी सरांना नक्कीच संपर्क साधा आणि त्यासोबतच त्यांच्या यूट्यूब चॅनलला देखील व्हिजिट करा. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त Zee24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. आई भवानीचा गजर म्हणजे Zee24.